शेतकरी जनावरांचं पिकांना जीवनदान दे देवा, मुस्लिम समाजाकडून हातवर डोळ्यात अश्रू घेऊन विशेष अल्लाहकडे दुवा। सध्याची परिस्थिती सर्व मानवतेसाठी बिकट बनली आहे, त्यात विशेष म्हणजे शेतकरी, शेतमजूर आणि मूक जनावरे यांचं जीवन जगणे कठीण झाले आहे। मराठवाड्यातून लातूर, उस्मानाबाद, बीड या तीन जिल्ह्यात अक्षरशः पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची पिकं करपून गेली आहेत। हाताला येणारं पीक तेही जात असल्याने अनेक शेतकरी दुसरा विचार मनात आणत आहेत। मुबलक पावसाचे पाणी पिकांसाठी, जनावरांच्या चाऱ्यासाठी न उपलब्ध झाल्याने आज रोजी सगळेच उद्योग ठप्प झाले आहेत। छोट्या व्यापाऱ्यापासून ते मोठमोठे उद्योगपती आभाळाकडे नजरा लावून देवाकडे वेगवेगळ्या माध्यमातून प्रार्थना करत पाऊस समाधानकारक आपल्या भागात पडावा यासाठी प्रार्थना करत आहेत। आज निलंगा या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने ईदगाव मैदानावर शाही इमाम हाफिज मेहबूब साहब यांच्या अध्यक्षतेखाली नमाज पठण करण्यात आले। ईदगाव मस्जिदचे इमाम मुफ्ती रिजवान साहब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुस्लिम बांधवांना एकत्र जमवून नमाज पठण व विशेष दुवासाठी आवाहन करण्यात आले। पहा विशेष दुवा आणि काय बोलले दोन्ही शाही इमाम आणि मुफ्ती रिजवान साहब, आपण ऐकूया। एबी न्यूज मराठीसाठी आमचे मराठवाडा ब्युरो चीफ असलम झारेकर, लातूर। संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज दुष्काळ ह्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आहे। शेतकरी अक्षरशः व्यापारी, शेतकरी, उद्योगपती हे सगळेजण हैराण आणि परेशान आहेत। सध्या सगळ्याच सगळीकडे मुस्लिम धर्माच्या वतीनं आणि मुसलमानांच्या वतीनं ईदग्यावरती नमाज पठण करण्यात येते, देवाकडे प्रार्थना सुरू आहे। आपण आज निलंग्या ठिकाणी आहोत आणि निलंग्याचे जामा मस्जिदचे शाही इमाम या ठिकाणी त्यांनी नमाज पठण केलेलं होतं, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत नेमकी कशी प्रार्थना त्यांनी देवाकडे केलेली आहे, ईश्वराकडे केलेली आहे आणि काय दुआ मागली। मुझे आप आज नमाज पढ़ाई गई, क्या दुआ की गई और नमाज किस तरह से पढ़ेगी? आज अल्हम्दुलिल्लाह आज जो नमाज इस्तिस्का यानी पानी तलब करने की जो नमाज है, हम जो तरीक़ा इस्लाम है उस उसूल के अतबार से हमने नमाज दो रकात नमाज पढ़ी, सुबह खुतबा पढ़ा और खुदा के सामने तमाम के लिए यानी इंसानों के लिए, जानवरों के लिए और इसी तरीके से जो शेतकरी या किसान जो परेशान हाल है सब के लिए हमने खुदा के सामने दुआ की, क्योंकि हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने यही तरीक़ा हमें बतलाया है, इस्लाम का तरीक़ा यही है, इस तरीके पर अमल करते हुए हमने आज किए। कोसा तो कई दिनों से जो जुमाओं में दो जुमा से और नमाजों के अंदर भी जो है दुआ हो रही थी, लेकिन आज इज्तिमाई तौर पर पूरे शहर के लोगों को यहाँ बुलाकर दुआ की गई। उसका और भी इंशाल्लाह आइंदा जो है इसका तरीका ये है कि कल भी होंगी और जो है परसों भी नमाज होंगी। इस एतबार से हम जो तमाम के लिए हम दुआ किए इस तरीके से। आपने सुधा अजून एक जामा मस्जिद सॉरी ईदगाह मस्जिद से इमाम आहेत, अपन त्यांच्यासोबत चर्चा करना आहोत, कारण त्यांना मराठी शुद्ध येते, जरा रिजवान मुफ्ती म्हणून त्यांचं नाव आहे। कशा पद्धतीने ही प्रार्थना करण्यात आली, देवाकडे काय मागणी करण्यात आली? देवाकडे सर्व मानवतेसाठी प्रार्थना करण्यात आली, सर्वांसाठी चांगली वस्तू मागण्यात आली देवाकडून, आणि सर्वात चांगली वस्तू म्हणजे ती पाऊस आहे, त्याच्यावर आपला जग टिकलेला आहे, म्हणून सर्वप्रथम पाण्याची प्रार्थना आम्ही देवादारी केली आहे। तुम्ही सर्व पण देवादारी ही प्रार्थना करा की आमची प्रार्थना देव ती काय पूर्ण करे आणि सर्व मानवतेला जे ते शांततेचं जीवन देवे। मला सांगा आज जर प्रार्थना पूर्ण नाही झाली तर उद्या आणि परवा तीन दिवस दुआ करण्याचा आपण सांगितलं। इस्लाममध्ये एक प्रोसेस आहे, मोहम्मद प्रॉफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कडून त्यांची ही शिकवण आहे, जर एक दिवस नाही झाला तर दुसरा दिवस, तर दुसरा दिवस भी नाही झाला तर तिसरा दिवस, असं तीन दिवसाचं ही सगळं काम आहे, तीन दिवसाचं सगळं। मला सांगा सगळं आज अनेक धर्मातून तुम्हाला मागणी करण्यात येते, आज विशेष प्रार्थना करावं, मग नेमकी कोणकोण सांगितले होते आणि कशा पद्धतीने प्रार्थना झाली, दुवा कशा करण्यात आली? हां, तर मागच्या काही दिवसापासून लोक प्रार्थना करत होते की इमाम साहेब तुमच्या प्रत्येक नमाजमध्ये जे आहे देवाकडे ही आमची प्रार्थना ठेवा की देव सर्वासोबत चांगला बर्ताव करे, चांगला पाऊस पडे, शेत हरे भरे हो, असे प्रार्थनाचे प्रत्येक प्रस्ताव येत होते लोकांकडून, आणि आज पण आले नाव एक खूप आहेत, तेवढे नाव घेऊ शकत नाहीत। शेवटचं विचारतो, तुमच्या धर्मानुसार, मुस्लिम धर्माच्या अनुसार, इस्लाम धर्माच्या अनुसार जी आता प्रार्थना दुवा झाली ते थोडक्यात कशा पद्धतीने झाली सांगितलं तर बरं होईल, किस तरह से हुई दुवा? जसं हे आपले हिंदीमध्ये तुम्ही सांगू शकता, जसं दुआ होय की अल्ला
हम तमाम के लिए, इसके अंदर सिर्फ किसी को ख़ास नहीं किया गया, साथ सारी इंसानियत के लिए मांगा गया कि अल्लाह हम तमाम के ऊपर जो है रहमतों वाली बारिश नाजिल फरमा, बरकतों वाली बारिश नाजिल फरमा, ऐसी बारिश नाजिल फरमा जिससे तमाम इंसानियत का फ़ायदा हो और नुकसान वाली बारिश से हिफाजत फरमा। जैसे कि बहुत सारी जगहों पे बहुत ज़्यादा बारिश होने की वजह से बिल्डिंगें बह गई, घर बह के चले गए, इंसानियत परेशान हो गई, तो ख़ास तौर से ये मद्देनज़र रखा गया कि अल्लाह रहमत वाली बारिश नाजिल फरमा, यानी किसी को नुकसान ना हो और इतनी कम भी ना हो कि आगे चल करके उसका नुकसान और खसारा उठाना पड़े, ऐसा भी नहीं, बल्कि रहमत वाली बारिश का मतलब ये होता है कि जितनी हमको ज़रूरत है उतनी नाजिल फरमा, उससे ज़्यादा जिससे नुकसान हो उस बारिश से हिफाजत फरमा, इस तरीके से मांगा गया। अपन पाहिलं के अशा पद्धतीनं मुस्लिम धर्माच्या वतीनं, मौलवीच्या वतीनं, या मुक्तीच्या वतीनं या ठिकाणी प्रार्थना देवाकडे करण्यात आलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे देवाकडे ही प्रार्थना, प्रत्येक वेळेस आपण दुवा करत असताना मुस्लिम धर्मामध्ये सरळ हाताने आपण दुवा करत असतो, प्रार्थना करत असतो, परंतु यावेळेस उलट्या हात करून आणि त्या ठिकाणी देवाकडे प्रार्थना करण्यात आली। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पाऊस पडेल अशी मुस्लिम धर्माच्या मौलवीच्या वतीनं अपेक्षा आहेच। आणि आपण पाहूया की सलग 3 दिवस हे प्रार्थना दुवा शाही इमामच्या वतीनं त्यांनी आज घोषणा केली आहे। महबूब शाही इमाम जे त्यांनी प्रार्थना करत असताना सांगितले की 3 दिवस सलग हे दुवा प्रार्थना चालणार आहे आणि सर्व मुस्लिम धर्मांनी आपापल्या मस्जिदमध्ये आणि ईदगाहमध्ये या ठिकाणी दुवा करावं, प्रार्थना करावं आणि ईश्वरकडे चांगली पाऊस या ठिकाणी व्हावी अशी त्यांनी याकडे। अजून एक प्रश्न राहिलेला आहे, त्यांना आपण विचारूया काय सांगितलं ते। नमाज झाल्यानंतर आम्ही सांगितले की जसं तिथं नमाज पडलो आपण असंही गरीब आणि मोहताज त्याला आपण दान बी करा, दान केल्याने देवाकडे जे रहम होत आहे आणि देव जरूर पाणी आणि पाऊस तुमचं संपूर्ण बसेल। दान करा, धर्मामध्ये इस्लामधर्मामध्ये मूळ असं आहे की जर दान धर्म जर तुम्ही केलं तर येणारी जी अडचणी आहेत, प्रश्न आहेत, समस्या ते सुटतात। कशा पद्धतीने आपण हेच प्रार्थना करूया की ह्या 2-3 दिवसामध्ये चांगला पाऊस आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये यावं, पडावं आणि अक्षराचा शेतकरी हे संकटामध्ये सापडलेला आहे त्यांची समस्या दूर व्हावी। मी एबी न्यूज मराठीसाठी असलम जारेकर, लातूर।